आता हे लोक जाहीरनामे घोषित करतात, काल शरद पवार साहेबांनी परवा जाहीरनामा घोषित केला, आता 542 लोकांमध्ये जे 10 लोक उभे करतात त्यांचा जाहीरनामा, काल उद्धव ठाकरेजींनी आपला जाहीरनामा घोषित केला त्यांचा जाहीरनामा तर घोषित व्हायच्या आधीच जमिनीवर पडला, जाहीरनाम्यालाही मान्य नव्हतं की त्यांच्याकडनं आपण घोषित व्हावं। त्यामुळे बंधू भगिनींनो, आता केवळ आणि केवळ या ठिकाणी महायुती आहे, आणि म्हणून आपण ज्यावेळी सुनील तटकरे साहेबांचं घड्याळ दाबाल, तटकरेंना वोट तर मिळेलच, पण वोट थेट मोदीजींना मिळेल, त्यामुळे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता सुनील तटकरेजींना इथनं निवडून द्या।